उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून 4000 क्विंटल विविध जातीचे हरभरा बियाणे कृषी कार्यालयाकडे पोहोच केले असून यात आधुनिक फुले विक्रम, फुले विक्रांत अशा जातीचा समावेश असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक राजू माने यांनी दिली. शासकीय परवाने कृषी कार्यालय आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे दिले असून शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करून याचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील माने यांनी केलंय. संपूर्ण जिल्ह्यातील जे काही शेतकरी आपल्या हरभऱ्याचं प्लॅनिंग करणार आहे किंवा हरभरा पेरणीचा जो त्यांचं नियोजन केलेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि बियाण्यावर होणारा जो खर्च आहे तो कमी करून नवीन वाणाचा अंतर्भाव केल्यास उत्पादनात सुद्धा वाढ होते आणि ही योजनासुद्धा यशस्वीपणे राबवली जाईल. बऱ्याचशा शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती नसेल तरी या माध्यमातून मी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना आवाहन करतो की ही जी काही योजना केंद्र शासनाने राज्य शासनाने संयुक्तरित्या राबवलेली आहे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला रब्बी हंगाम हा यशस्वीपणे पार पाडावा. धन्यवाद. कुठले कुठले वाण उपलब्ध आहेत या हरभरा वाणाचे? जे काय 10 वर्षाच्या आतील वाण आहे यामध्ये फुले विक्रांत आहे. फुले विक्रांत हा वाण जनरली आपण मेकॅनिकल हार्वेस्टिंगला अत्यंत उपयोगी असा वाण आहे, उंच वाढणारा वाण आहे. यानंतर आहे फुले विक्रांत. फुले विक्रांत हा वाण आपला जो जुना वाण आहे विजय, या विजय वाणावरच वाणाच्या पुढील आवृत्ती म्हणाल किंवा संशोधन म्हणाल अशा रीतीनं तो एक वाण फुले विक्रांत आलेला आहे. आणि राजविजय 202 सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं उत्पादन देणारा वाण आहे. याला जर ज्या शेतकऱ्याकडे उलिताची सोय असेल, 1-2 पाणी देण्याची सोय असेल अशा शेतकऱ्यांनी राजविजय 202 वाणाची निवड करण्याला काहीच हरकत नाही. पर्टिक्युलरली जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांनी फुले विक्रम लावावा आणि ज्यांच्याकडं मजुरांची खूप मोठी अडचण आहे अशा शेतकऱ्यांनी मेकॅनिकल हार्वेस्टिंगला उपयुक्त असणारा फुला सुरक्षा योजनेसाठी महाबीजच्या वतीनं हरभरा बियाणं किती उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यासाठीची महाबीजची तयारी कशी आहे? जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांना महाबीजतर्फे येणाऱ्या हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पर्जन्यमान चांगलं झालेलं आहे त्यामुळं रब्बीचा पेरा निश्चितच वाढणार आहे यात काही शंका नाही. आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खूपच उपयोगी असावा हा तुमचा प्रश्न आहे. शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्याकरता जवळपास 3975 क्विंटल बियाण्याचं लक्ष्यांक आलेलं आहे आणि हे संपूर्ण बियाणं प्रति क्विंटल 2500 अनुदान वजा जाता 4500 रुपये प्रति क्विंटल या दराने शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. या योजनेमध्ये 10 वर्षाच्या खालील वाणाचा अंतर्भाव असून यामध्ये फुले विक्रम, फुले विक्रांत आणि राजविजय 202 या नवीन वाणाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. आजपर्यंत महाबीजच्या जिल्हा स्तरावर, त्यानंतर तालुका स्तरावर आणि गामस्तरावर जे काही आमचे महाबीजचे अधिकृत विक्रेते उपलब्ध आहेत किंवा जे कार्यरत आहेत अशा सर्व बियाणे विक्रेत्याकडे आज मितीस जवळपास 2040 क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जो बियाण्याचा पुरवठा आहे तो पुढील 1-3 दिवसामध्ये पूर्ण होऊन संपूर्ण बियाणे अनुदानित धनावर मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली जे काही मागणी आहे ती मागणी कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर काही जणांनी नोंदणी केलेली असेल, कृषी विभागाला संपर्क साधून काय त्याची डेट असेल तर त्याच्यावर नोंदणी करावी आणि नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लॉटरीद्वारे जे काही सिलेक्शन होईल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.